कि श्रीलंकेमध्ये होणाऱ्या माझ्या तामिळींवरती जो अन्याय होतोय कर्नाटकामध्ये होत असलेल्या आमच्या मराठी बांधवांसाठी एक माणूस तरी आहे का हो इथे सरकार पाडण्यासाठी या केंद्रातलं? आहे का हिम्मत कोणाची? एनडीएचं सरकार असताना देखील कुठे निघाला सीमा प्रश्नाचा विषय? ना शिवसेनेने काढला ना त्या भारतीय जनता पक्षाने काढला. भारतीय जनता पक्ष तर ही बँकच आहे. देशभरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या ब्रांचेस फक्त उघडायच्या, बाकी काही नाही. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी पण विचार केला पाहिजे. अहो कर्नाटकातल्या भारतीय जनता पक्षाचे नेते जर त्यांच्या माणसांचा विचार करू शकतात, तुम्हाला नाही करतायत? तिथे मध्यंतरी एक मंत्री झाला होता, भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्यावेळेला आलं, मी एक बातमी वाचली होती, तिथे एक मंत्री आला, मराठी मंत्री, मंत्री काय म्हणतो, मराठी आमदार निवडून आला. तो मराठी आमदार निवडून आल्यानंतर त्या मराठी माणसाला, त्या आमदाराला मंत्री केलं आणि मंत्री केल्यानंतर लक्षात आलं याला कानडी येत नाही, त्याला मंत्रीपदावरनं बाजूला केलं म्हणे. प्रत्येक राज्य आपली माणसं, आपली भाषा, आपली संस्कृती याच्यावरती अत्यंत ठाम असतात. आमचेच नेबळट, आमचेच हे सगळे लाचार. आणि याच्याबद्दल मी बोललो भाषण बंदी. या महाराष्ट्रामधल्या तरुणांना रोजगार मिळावा, रोजगाराच्या संधी इकडे उपलब्ध असताना त्यांना जर समजा मिळत नसतील, अहो 40-40 लाख मुलांनी आज एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये अर्ज करून ठेवलेत, 40-40 लाख. यातल्या एकालाही कॉल येत नाही आणि बाहेरून माणसं भरली जातात सगळी. याच्याबद्दल बोलायचं नाही आणि याच्याबद्दल बोललं की राज ठाकरे देश तोडतो. काय म्हणजे बोलायचं कशाबद्दल मला जरा सांगा तरी. माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या तरुणाबद्दल, माझ्या तरुणींबद्दल, माझ्या भूमिपुत्राबद्दल मी बोलायचं नाही. तुम्ही शेण खाऊन ठेवलात म्हणून मी नाही खाणार. हे ठाण्यातलं दाखवतो तुम्हाला. ठाणे जिल्हा रोजगार केंद्रात 1 जानेवारी 2006 ते 31 डिसेंबर 2008 या कालावधीत नोंदणी केलेल्यांची संख्या, जानेवारी 2006 ते डिसेंबर 2006 31,011. किती जणांना रोजगार मिळाला? 29. जानेवारी 2007 ते डिसेंबर 2007 29,350 मुलांनी अर्ज केले ठाण्यामधल्या. किती जणांना मिळालं? 76. जानेवारी 2008 ते डिसेंबर 2008 या काळामध्ये, कालावधीमध्ये 31,279 जणांनी अर्ज केले. नोकऱ्या किती जणांना मिळाल्या? 108. आमच्याकडे कंपन्या येत आहेत, आमच्याकडे माणसं भरली जात आहेत, पण ती माणसं भरत असताना माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना कळतच नाही की कुठे भरली जात आहेत आणि कोणाला भरतायत. मी मध्यंतरी ज्या वेळेला यायला गेलो त्या चंद्रपूरला, गडचिरोलीला, तिकडे एका कंपनीमध्ये चायनीज लेबर भरले होते. सांगितलं काय सुरुवातीला? चायनीज टेक्नॉलॉजी आणायची म्हणून. आणि होते कोण? चायनीज गवंडी. ते गमेलाने अशी माती बीती टाकतं नाही का त्या जाळी बिळीवरती, ते काम करत होते. माझ्याकडे फोटो आहेत त्याचे. मूर्ख बनवतात तुम्हाला सगळे. निवडणुकीच्या तोंडावरती फक्त नुसते झेंडे घेऊन आगे बढवली सगळ्या गोष्टी होणार, सगळ्या गोष्टी संपल्या की तुम कोण तुम्ही विचारणार देखील नाही ते. आणि ज्या पद्धतीने यांची आक्रमण आज इथे सुरू आहेत, मी मध्ये एका छोट्या कार्यक्रमामध्ये बोललो, कोणी ऐकलं असेल तर ऐकलं असेल, नसेल ऐकलं तरी ऐकून घ्या की हे काय चालू आहे. मी जे सतत षडयंत्र जे सांगतोय, षडयंत्र म्हणजे काय? या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या जागा किती? 288. हे डिलिमिटेशन झालं, त्या डिलिमिटेशन नंतर परत राहिल्या किती? 288. म्हणून मी त्याशी एक उदाहरण दिलं घ्यायचं तुमच्या कोल्हापूरचं, की तिकडे काहीतरी 12 काहीतरी जागा होत्या विधानसभेच्या कोल्हापूर मतदारसंघामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 विधानसभेच्या जागा होत्या, त्या 12 झाल्या 10. गंमत बघा, त्या 12 झाल्या 10.
महाराष्ट्राच्या किती 288 राहिल्या, दोन कुठे गेल्या? दोन तिथे गेल्या जिथे लोकसंख्या वाढली. लोकसंख्या कुठे वाढली? का आमच्या ठाण्यामधल्या आज लोकसभेच्या ना विधानसभेच्या जागा वाढल्या, काल लोकसभेच्या जागा वाढल्या? का तिची लोकसंख्या वाढली, ती सगळी इथे वाढली म्हणून त्या तिकडच्या दोन कमी झाल्या, त्या इकडे वाढवल्या. उद्या भविष्यात हे सगळे आतमध्ये जाणार, उद्या नगरसेवक म्हणून जाणार, उद्या आमदार म्हणून जाणार, उद्या खासदार म्हणून जाणार. आणि तुम्हाला असं विचारणार, कोण तुम्ही, तुमचा संबंध काय महाराष्ट्राशी? हीच माणसं तुम्हाला विचारतील. परवा दिवशी दिल्लीतली माणसं माझ्याकडे आली होती आणि हे दिल्लीतले सर्व लोक मला सांगत होते, जे स्थानिक दिल्लीमध्ये लोक आहेत ते बोलले असंच घडतंय, जे दिल्लीमध्ये घडलं तेच मुंबई आणि ठाण्यामध्ये घडतंय, तेच पुण्यामध्ये घडतंय, तेच नाशिकमध्ये घडणार, तेच नागपुरात घडणार, तेच आमच्या सगळ्या शहरांमध्ये घडणार. आणि आम्ही हतबल, आम्ही कशामध्ये पडलोय? दलितांना आरक्षण द्यायचं का मराठ्यांना आरक्षण द्यायचं का ओबीसीना आरक्षण द्यायचं, याच्यामध्येच आम्ही पडलोय. अरे माझ्या बांधवांनो लक्षात घ्या, इथे निर्माण होणारे जी काही कामं आहेत ना, इथे निर्माण होणारे जॉब आहेत, याच्यावर हक्क तुमचा आहे. त्याचा आरक्षणाशी काय संबंध? आता मध्यंतरी ज्या वेळेला 40,000 टीसी भरले गेले, अरे तुमच्यापैकीच नसते का मिळाले कोणाला तरी? हे 40,000, त्या 40,000 तुमची कुटुंब नसती का उभी राहिली? लोक बाहेरून येत आहेत आणि आरक्षण आम्ही मागतोय. बाहेर त्यांची पोटं भरतायत, आमची पोटं रिकामी, आणि आम्ही ओरडतोय काय, आम्हाला आरक्षण द्या. अरे जे तुमच्या हक्काचं आहे, तुमचं आहे, तुम्ही या मालकात, या महाराष्ट्राचे तुम्ही मालक असताना तुम्हाला फक्त आरक्षणासाठी तुम्हाला वणवण फिरावं लागतं? शैक्षणिक संस्था मध्यंतरी, मी पुण्यामध्ये जे आंदोलन आपल्या लोकांनी केलं, वसंतदादा पाटलांनीच काढलं होतं ते. वसंतदादा पाटलांनी सांगितलं होतं की सरकारी यंत्रणा ही पूर्ण नाही करू शकत, ही मेडिकल कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस या सगळ्या याच्यामध्ये सरकार नाही करू शकत, म्हणून खासगी लोकांना परवानगी दिली की तुम्ही काढा. या खासगी लोकांना परवानगी दिल्यावरती या लोकांनी त्याचा तमाशा बनवून ठेवला, याचा धंदा करून ठेवला. आणि त्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये अनेक ठिकाणी आज त्यांची कॉलेजेस उभी आहेत, लाखो रुपये घेतले जातात त्यांच्याकडनं, या पोरांकडनं. आणि परप्रांतातले लोक येतात, त्यांच्याकडे कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतले जातात, त्यांचे त्याच कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूज घेतले जातात, त्यांना ताबडतोब नोकऱ्या. आणि त्यांना नोकऱ्याला एकदा मिळाल्या की तिकडे घर पाहिजे असं त्यांना, मग हे त्यांच्या जमिनी ज्याच्यावरती हे टॉवर उभे करणार, इमारती बांधणार, त्याच्यामध्ये ह्यांना घर, आणि सगळा टक्का ह्यांचा वाढवत जायचा आणि बाकीचा सगळा टक्का मराठी माणसाचा कमी करत जायचा. हे सगळं हे फक्त पैशाभोवतीचं राजकारण आहे, अख्खं पैशाभोवतीचं राजकारण. आणि याच्यामध्ये भरडलं कोण जातोय? आम्ही आरक्षण कशासाठी मागतोय? शिक्षणासाठी. शिक्षण संस्था आमच्यात, आमच्याकडे जागा आहेत आणि आम्हीच ओरडायचं, आम्हाला आरक्षण द्या. कशासाठी? आम्हाला शिक्षणासाठी. आम्हाला आरक्षण द्या कशासाठी? नोकऱ्यांसाठी. आणि ह्यांची ह्यांची फक्त राजकीय सगळ्या गोष्टी पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत लोकांना, याच्यासाठी सगळ्या तरुणांना फक्त चितवायचं. या असल्या गोष्टींमध्ये बाबांनो माझी हात जोडून विनंती, याच्यामध्ये पडू नका, या गोष्टी करू नका. हे ज्या पद्धतीने चालू आहे, आपण मराठी म्हणून एक राहिलो तर ही आपली ताकद दिसेल, हे आपल्याला सगळ्यांना अशा पद्धतीने जे सगळे जातीमध्ये जे विभाजन चालू आहे यांचं, हे काय चालू आहे, कशासाठी करतायत? आणि या राज्यकर्त्यांचा काय देणं घेणंच नाही याचा ना विरोधी पक्षाला. विरोधी पक्ष दिसतोय कुठे? हयात आहे तरी कुठे दिसतोय? काय देणं घेणंच नाही. आज माझ्या महाराष्ट्रामधला शेतकरी ज्याला आत्महत्या करतो, त्याची पोरबाळं काय करतात, त्याची बायको काय करते, त्याची पोरगी काय करते, तिच्या पोरीचं लग्न झालं की नाही, त्याच्या मुलाला जर समजा शेती करायची नसेल, नोकरी करायची असेल, कुठे जाणार तो नोकरीसाठी, कुठे जाऊ शकतो? आणि आहेत महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत, पण यांना सांगितलं जात नाही. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, टेलिव्हिजन चॅनलवरनं जे कोण बघत असतील त्या सर्व लोकांना सांगतो,